अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। अंबडनेर न्यायालयामध्ये वकिली करणारे ॲडव्होकेट दिनेश पाटील यांच्यावर न्यायालयीन आवारात झालेला भ्याड हल्ल्याचा जामनेर तालुका वकील संघाकडून तीव्र निषेध करण्यात आला। याबाबतचे निषेधाचे निवेदन जामनेर तहसीलदार यांना जामनेर तालुका वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सादर केले आहे। ॲडव्होकेट दिनेश पाटील यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या इस्मावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याबरोबरच वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करण्यात यावा, या मागण्या निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या आहेत। या प्रसंगी जामनेर तालुका वकील संघाचे पदाधिकारी आणि सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आपण जामनेरमधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज तहसील कार्यालयामध्ये जामनेर तालुका वकील संघ यांच्यामार्फत निवेदनही दिलं गेलेलं आहे आणि हे निवेदन वकील संरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी देण्यात आलेलं आहे। याबद्दलची अधिक माहिती आपण या ठिकाणी सर्व वकील बांधव उपस्थित आहे यांच्याकडनं जाणून घेऊ। जामनेर तालुका वकील संघाच्या वतीनं अंमळनेर येथे दिनांक 8/1/2019 रोजी ॲडव्होकेट दिनेश पाटील यांनी पक्षकाराची उलट तपासणी घेण्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले आणि ह्या गोष्टीचा राग येऊन त्या पक्षकार आणि त्यांच्या नातेवाईकांनी वकील आपल्या न्यायालयाच्या आवारामध्ये त्यांच्यावर जो भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही जामनेर वकील संघाच्या वतीनं आम्ही निवेदन दिले आणि त्यांचा निषेध व्यक्त केला। तसेच वकील संघटनेमध्ये कायद्यात बदल करावी, लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत आम्ही निवेदन दिले। तरी आम्ही शासन दरबारी त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मी आमच्या संघटनेच्या वतीनं विनंती करतो। आज आम्ही जामनेर वकील बार संघातर्फे आमचे जे मित्र कलीग आहे दिनेश भाऊ पाटील, जे आमचे वकील अमळनेरचे, त्यांच्यावर जो हल्ला झाला तो भ्याड हल्ला आहे। कारण की आम्ही जे आमची जे भूमिका असते, आता ते विटनेस बॉक्समध्ये जो विटनेस असतो त्याला विचारणं आमचं कामच आहे, कर्तव्यच आहे। असं असताना त्यांनी जे काही हे करून त्यांनी कोर्टाच्या आवारामध्ये जी मारहाण झाली ते फार निंदेस पात्र आहे व तसे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो व तसेच या सरकारला आम्ही एवढं विनंती करतो की बा वकील लोकांना संरक्षण देण्यात यावे व तसेच शासन दरबारी जर पाठपुरावा करण्यात यावा अशी मी तहसीलदारांना आम्ही तसं निवेदनाद्वारे विनंती केली व तसेच आम्ही पूर्ण जळगाव जिल्ह्यातून जिथपर्यंत आमच्या वकील साहेबाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही कामकाज बंद ठेवू। 8 तारखेला जो हल्ला झालेला आहे अंमळनेर या ठिकाणी सिनियर वकिलांवर, त्याबद्दलचा निषेध करण्यासाठी आम्ही आता तहसीलदारांकडे आलेलो आहोत। जर सिनियरांवर असा हल्ला होऊ शकतो तर वकिलांना पण म्हणजे इतर वकिलांनाही भीती वाटते, तर त्यामुळे आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहोत। अंमळनेर येथे सिनियर वकील दिनेश पाटील यांच्यावर यांच्या पक्षकारांची बाजू मांडत असताना भ्याड हल्ला झाला आणि या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संपूर्ण जामनेर तालुका वकील संघाच्या वतीने या ठिकाणी जामनेर येथील तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे रितसर असे निवेदन देण्यात आलेले आहे आणि लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा हा याची अंमलबजावणी करण्यात यावी याबद्दलचे निवेदन हे देण्यात आलेले आहे। कॅमेरा गर्ल पूजा बोरसेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।